तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मधल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. साई सेवा मंडळ व शराळा युवक संघटना यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ओम साई सेवा मंडळ गोवंडी लिबोनी बाग मुंबई अध्यक्ष रोहित यादव व शराळा युवक संघटनेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांच्या वतीने शराळा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू धान्य कपडे ब्लँकेट व औषधे असे साहित्य शराळा तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी तहसीलदार बोलताना म्हणाले, ओम साई मंडळ मुंबई व शराळा युवक संघटना संस्थापक देवेंद्र पाटील हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केलं आहे. कोरोना व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजूसाठी ते मदतीला तत्पर असतात. आजही त्यांनी जीवनावश्यक वस्तूसह कपडे व इतर साहित्य देऊ केले ते पूरग्रस्त कुटुंबांना देण्याकरिता. यावेळी उपस्थित माजी सरपंच देवेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष कीर्तिकुमार पाटील, माजी बांधकाम सभापती गौतम पोटे, सिद्धेश हसबनीस, विठ्ठल नल्लवडे, विकास शहा, माजी पंचायत समिती सदस्य लालासो ताबीर, मनीष मोरे, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, मार्केट कमिटी संचालक मंगेश कांबळे, वैभव कुंभार, विनोद घाटके, विठ्ठल कदम, विठ्ठल कुरणे, रफिक अत्तार, सुधा मिंगवले, विक्रम बेळासकर, परीत समाजाचे तालुका अध्यक्ष रवी यादव, धर्मेंद्र आलेकर, प्रशांत शेटे, संतोष हिंगवले, आदेश कांबळे, राहुल पवार, राज शिंदे, नितीन कांबळे, शाह अभिजित माने, सुनील लोहार, योगेश कांबळे, संतोष धुमाळ, रवींद्र कांबळे, रोहित मोहिते उपस्थित होते. बिग टीव्ही न्यूज साठी आमचे श्राळ प्रतिनिधी दिनेश हसबनीस.